श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराज की जय, सद्गुरु काढसिद्धेश्वर महाराज की जय, संत शिरोमणि गजानन महाराज की जय, आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय, सियावल्लभ रामचंद्र की जय, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा। श्री राम एके शक्तीचे तेज जेवालोपे, ते तदेहाचे रूपारपे, मग तो डोळ्या मांजी लपे जगाची आम, एरव्याधिलाचे ऐसे सावयव तरी दिसे, परिवायूचे का जैसे वळिये होय, नातरी कर्दळीचा गाभा बुंती सांडोनी उभा, का अवयवाची नभा उदयातो, तैसे होय शरीर ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंड जनी, देखे सांधुक निघोनी जाए, मागा पाऊलांची ओळ राहे, तेथ ठाई ठाई होये आणि मोदिक, पुंडली कवर दे विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकार, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्रीभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमला वंदन करतो, तसेच परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणकमलांना पण वंदन करतो। भाविकांनो आणि उपस्थित सर्व संतसंघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविकांनो मागील संतसंघात आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला जे साक्षात्कारी सत्पुरुष आहे त्यांचं लक्षण सांगितलं आहे। आता भाविकांनो बघा, भगवान कृष्ण त्या अर्जुनावर किती प्रेम आहे भगवंताचं, जशी आई आपल्या लहान मुलाला तो बोबडा बोलतो आहे आणि ज्यावेळी तो काही ज्ञानाचे विषय आईला विचारतो त्यावेळी आई प्रेमानं सांगते, तशीच परिस्थिती आज आहे भाविकांनो। आणि इथे भगवान कृष्ण अध्याय सहावा 15व्या श्लोकाला काय म्हणते, यजुनेव सदात्मान योगी नियतमानसा शांती निर्वाण परमा मत्सस्थामधिगच्छती। काय म्हणतात बघा, जो योगी अखंड माझ्या ठिकाणी मन लावून स्थिर होतो त्याला मजजवळ असणारी परम निर्वांस स्थिती प्राप्त होते। भाविकांनो तात्पर्य जीव आणि शिवाचं मिलन इथे थोडक्यात सांगितलं आहे। जशी नदी आहे उगम पावल्यानंतर समुद्राला मिळते, समुद्रात बाष्पीभवनानंतर पुन्हा ढग जमतात आणि पुन्हा ती पाऊस पडून नदीच्या रूपात समुद्राला मिळावी, तसं जीव आणि शिवाचं इथं साक्षात्कार सांगितलं भाविकांनो। इथे काय म्हणतात बघा, एक शक्तीचे तेज जेव्हा लोपे, जी कुंडलिनी आहे जिला आदिमाया म्हटलेला आहे तिचं तेज लोपतंय,
इथे मी थोडा याच्यात जातो बघा भाविकांनो, ज्यावेळी आपला जन्म होतो आईच्या उदरातून आपण या भूतलावर येतोय, आईच्या उदरात असताना आपण काय म्हणतो, भगवंता मी तुझाच अंश आहे, मी तुझाच आहे. परंतु या भूतलावर आल्यानंतर पंचमहाभूतापासून बनलेलं हे शरीर आणि तीन गुण असं अष्टदा प्रकृतीपासून बनलेल्या शरीरामध्ये विकार उत्पन्न होतात. तद्वत इथे काय म्हणतात बघा, जेव्हा आदिमायेचं तेज लोपतंय त्यावेळी जे साक्षात्कारी सत्पुरुष असतात, योगी पुरुष असतात, त्यांच्या शरीरामध्ये जी पंचतत्वे असतात त्याचा लय होतो. पृथ्वी आपात लय पावते, आप तेजात लय पावते आणि तेज आहे ते वायुरूप होते. म्हणजे साक्षात्कारी सत्पुरुष आहे त्यांच्या शरीरामध्ये वायूचाच जसा गोळा बनावा, ज्ञानेश्वर माऊली सुंदर म्हणतात. बघा जशी केळी आहे, केळीचं वरचं जर टर्फल काढलंय तर जसा गाभा उभा राहावा तशी परिस्थिती. परंतु आपल्यासारख्या बद्ध जीवाला, संसारी जीवाला, मोहमायेत अडकलेल्या जीवाला मात्र कळत नाही. म्हणून बरेचसे जण म्हणतात अहो माणसासारखेच तर आहे, मग यांना संत कसं मानायचं? भाविकांनो हे पण सत्य आहे. मी एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. सिद्धारूढ स्वामी एक महान संत होऊन गेले, कलावती आईचे गुरु सिद्धारूढ स्वामी महान संत. त्यांच्याकडे मंदिर वगैरे होतं आणि जर कुणी आले तर जेवणाची वगैरे व्यवस्था करायची. आणि तिथे कर्मठ ब्राह्मण, रमणीक नावाचा एक कर्मठ ब्राह्मण, देवाला मानायचा परंतु संत मानायचं नाही. मग असा हा ब्राह्मण स्वामींकडे जातात आणि स्वामी आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना मानसन्मान करावा म्हणून त्यांना म्हणतात जेवणाची व्यवस्था आम्ही करूया. हे म्हणतात आम्ही कुणाच्या हातचं शिवणार नाही. आणि त्यांच्या झोडीमध्ये देव ठेवलेले असतात आणि देवाची मात्र षोडशोपचार पूजा करायचे. आणि ठीक आहे म्हणतात तुम्हाला जे आवडेल ते करा, मग काही सीधा त्यांना देतात आणि ते स्वयंपाक बनवू लागतात. पावसाळ्याचे दिवस असते, बराच वेळा चूल पेटत नाही, फुकू फुकू थकतात. स्वामी म्हणतात मला तर भूक लागली, मी जेवायला जातो. तर स्वामी जेवण करायला जातात, मग थोड्याच वेळात यांचा पण स्वयंपाक होतो. देवाला नैवेद्य दाखवायला झोडीमध्ये देव काढू लागतात, देव मात्र दिसत नाही. ते वैतागतात कारण देवावर प्रेम असते, कुठे गेले असेल देव? स्वामींना विचारावं तरी कसं? मग बराच वेळ होतोय, स्वामी आतून आवाज देतात काय हो, नैवेद्य दाखवलं आपल्या देवांना? त्यावर ते रडक्या आवाजात म्हणतात स्वामी अहो माझे देवच सापडत नाही. त्यावर स्वामी म्हणतात अहो तुम्हाला आमचं जेवण आवडलं नसेल परंतु तुमचे देव आहेत ना, आमच्या आमटीमध्ये टनाटन उड्या मारतोय बघा. तर भाविकांना तात्पर्य सामान्य जणांना संत कळत नाही. म्हणून आपले गुरुमाऊली वारंवार सांगतात ज्यांच्या नामात सामर्थ्य आहे, ज्यांच्या स्पर्शात सामर्थ्य आहे, ज्यांच्या वास्तव्यात सामर्थ्य आहे ते संत, ते सद्गुरु. अशा सहवासात गेल्यानंतर आपल्याला अनुभूती येते. पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्यावेळी शरीर वायुरूप होतो त्यावेळी आकाश स्वरूपात कुठेही वायुरूपात भटकू शकतात, म्हणूनच तर आपल्याला अनुभूती मिळते. मी एक अनुभूती सांगतो बघा, 6 जानेवारी 2010 जगद्गुरु माऊलींचा कुरुळवारी इथे प्रवचन दर्शन सोहळा होता. जवळपास 1,00,000 संख्येने भक्तगण होते आणि जगद्गुरु माऊलींचं प्रवचन सुरू झालं आहे. इतक्यात एक वादळ येतो आहे आणि वादळ येतो आहे तिथे जवळपास खांब होते आणि ते खांब लोखंडाचे होते आणि बरीचशी मंडळी बसलेली मंत्रमुग्न होऊन ऐकत होती भाविकांनो. आणि त्याचवेळी जोऱ्याचं वादळ येते आणि 7-8 फूट जवळपास खांब उठले जाते. उठल्यानंतर जगद्गुरु माऊलीने असं हात करतात आणि दाबतात आणि ते खांब जागच्या जागी बसतात. हे सामर्थ्य कशाचं? संताचं. तेच ज्ञानेश्वर माऊलीला सांगायचं भाविकांनो. परंतु ही जी कुंडलिनी आहे जिथपर्यंत शिवापर्यंत पोहोचत नाही, जीव आणि शिवाचं मिलन होत नाही, तिथपर्यंत तिला पूर्णत्व येत नाही. म्हणून भाविकांनो पुढे सांगतात बघा, जालंधर बंद टाकून इडा पिंगला सुषुम्नाचं मुख फाडून मग ती वायुरूपातून आकाश रूपात विलीन होऊन जाते. भाविकांनो खरं सांगायचं म्हणजे एखाद्या मूल नसणाऱ्या आईने ज्या प्रस्तुतीच्या ज्या कढा आहेत ना त्या सांगाव्यात तशी माझी परिस्थिती आहे आत्ता.
तात्पर्य असं ज्या स्वामींनी अनुभवलंय त्यांच्याकडून ऐकावं असं वाटतंय, परंतु भाविकांनो सांगायचं तात्पर्य अशी अनुभूती ज्यावेळी जीव आणि शिवाचं मिलन होते त्यावेळी पशंती परा अशा चारही वाणी मागे पडतात, ओंकारसुद्धा नाद राहत नाही, म्हणजे मी आहे याची साक्षीत्वसुद्धा राहत नाही. परंतु आपल्यासारख्या जीवाला नक्कीच प्रश्न पडतो आहे, तुम्हासारख्यांना खरंच मला ती स्थिती मिळेल का? नक्कीच मिळेल. भाविकांनो खरंच आपल्याला पण ती अवस्था प्राप्त होऊ शकते, परंतु गुरूंच्या चरणावर विश्वास असायला हवा. बघा, जर आपला एखादा मुलगा 10वीला असेल, त्याने जर टी व्ही पाहिली, त्याच्या मनासारखा तो खेळला, अभ्यास नाही केला, आईवडिलाला आवडेल का? नाही. आपलं पण तसंच होते बंधूंनो. स्वामी सांगतात असं असं करा, आपण मात्र वेगळं काही करतोय. आपण आपल्या संतसंघाच्या वर्षगाठ जी असते ती मनवतोय, वेगवेगळे कार्यक्रम करतोय, अशाने गुरुकृपा होईल का? नाही होणार. गुरुकृपा व्हायला पाहिजे असेल तर गुरुला जे आवडेल ते करा. बघा, आपल्या गुरुमाऊलींनी आपलं कर्म चांगलं बनावं, आपलं संचित चांगलं बनावं, आपल्याला सुख मिळावं म्हणून काय केलं? आपल्यासाठी तरतूद केली. तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, दान दिलं पाहिजे. आपल्याला वाटतंय गुरुदेवांचंच काहीतरी हे असेल, पण भाविकांनो लक्षात घ्या, आपलं छोटंसं मूल असते आपण त्याला शाळेत पाठवतो, शाळेत पाठवल्यानंतर आपण त्याला वारंवार सांगतो बाबा रे शाळेत जा, त्याला आवडत नाही, मग आई काहीतरी चॉकलेट देतील, शाळेत पाठवतील. आई जशी चॉकलेट देते तशाप्रकारे गुरु महाराज चॉकलेट देतात आणि सांगतात की बाबा हे चॉकलेट खा, बघ तुझ्यामध्ये काय बदल होईल. तो ते चॉकलेट मी संतसंघामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. संतसंघाच्या शिकवणीतून हेच शिकवलेलं आहे की स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस. योग मार्गाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुझी कुंडलिनी जागृत जर व्हायला पाहिजे असेल तर तुला कुणाचं वाईट चिंतून चालणार नाही. कारण ते योगी पुरुषाचं लक्षण आहे. योगी पुरुष कधीही निस्पृह असतो. जिथे अपेक्षाच नसतात तिथे रागलोभ येत नाही. मोह कुठे असतो? अपेक्षेच्या ठिकाणी मोह असतो. माया कुठे येते? इथे जीव गुंतलेला असतो. देहबुद्धी जिथे असते तिथे माया येते. आता पहा, एवढा मोठा विश्व आपल्या संप्रदायाचं निर्माण झालेलं आहे, पण आमच्यावर काहीच यचकिंचिती परिणाम होत नाही. आम्हाला कधीही असं वाटत नाही की या संप्रदायाचे आपण स्वतः ट्रस्टी असलो पाहिजे. कशासाठी? आपण मुनी आहोत, गजानन महाराजांचे मुनी आहोत. गजानन महाराजांचं कार्य जे आहे ते घेऊन जाणं पुढे हे आपलं काम आहे. तर मालक वगैरे होण्याची काही आवश्यकता नाही, मालक तोच असला पाहिजे. तुकोबारांनी सांगितलं ना, ज्याची पदवी त्याला शोभे, इतरांना ती जमणार नाही, इतरांचं ते काम नाही. योग मार्गामध्ये किंवा ज्ञानमार्गात आपण पूर्ण नसलो आलो नसू तर आपल्याकडं मोह येतो, ह्यातलं मला काहीतरी असलं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगितलेलं की निस्पृह व्हा, निरीच्छ व्हा. जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तेव्हाच देवा तुझी सेवा घडेल. अशा प्रकारची वर्तणूक ठेवा. मग काय कठीण आहे? का नाही तुमची कुंडलिनी जागृत होणार? तुमची सुद्धा कुंडलिनी जागृत होणार, कारण त्याच्यासाठीच तर आमचा जन्म आहे. तुमची कुंडलिनी जागृत करणं यासाठीच भगवंतानं आमचा शरीराचा उपयोग करून तो उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आता शब्दशः अर्थ घेऊ नका त्याचा, की खरंच स्वामी आपली कुंडलिनी जागृत करून देणार आहेत का? तर मी नाही देऊ शकणार तुमची कुंडलिनी जागृत करून, पण मी तुम्हाला आत्मज्ञान मिळवून देईन, ब्रह्मज्ञान मिळवून देईन. हे निर्विवाद सत्य आहे. अगदी काढ सिद्धांचे आण घेऊन सांगतो, मी सांगितलेल्या मार्गानं तुम्ही जर गेलात तर आत्मज्ञान मिळवणं काहीही अशक्य नाही.
ती माझी जबाबदारी. फक्त सांगतोय तशा प्रकारे वागा की गुरुदेवांचं स्मरण मनामध्ये करा आणि जपाला ज्यावेळी बसाल त्या गुरुदेवांचं स्मरण करून मनाला कोरं बनवा. इतकं कोरं बनवा, इतकं कोरं बनवा की त्या मनामध्ये एक 10 मिनटं तरी किमान कसलीच आठवण राहता कामा नये. स्वतःला विसरा. थोडं आता आपण ज्ञानेश्वरीच्या भाषेत बोलूया. म्हणजे काय व्हा, स्वतःला विसरा म्हणजे काय, हा जो जड देह आहे या जड देहातून वायुरूप व्हा. माऊलीने, ज्ञानेश्वर माऊलीने इथं या समासामध्ये तेच सांगितलेलं आहे की ज्याचं कुंडलिनी जागृत होऊ लागते ती व्यक्ती वायुरूप होऊ लागते. जसं एखादा केळीचा खुंट असतो, केळीचं झाड सगळ्यांना माहिती आहे, त्याला फणा येतो आणि ते केळी खातो, ते नाही केळ, ते केळं. आणि केळीचं झाड जे असतं त्याच्यावर वरती एकावर एक एकावर एक एकावर एक आवरणं असतात, त्याला सोपंसुद्धा काही जण म्हणतात. केळीचं सोप, हे केळीचं सोप वरचं काढलं, हा खुंटा आहे त्याच्यावरचं केळीचं सोप काढलं की ते तसंच दिसायला असतं, पण दोघांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली असते, अवकाश निर्माण झालेलं असतं, तसं आपल्याला व्हायचं आहे. शरीरामध्येच आपण आहोत पण शरीरातून आत्मा बाहेर काढायचा आहे आणि वायुरूप बनायचं आहे. यासाठी स्वतःला विसरायचं आहे. आता तुम्हाला ऐकताना कठीण वाटतंय कारण तुम्हाला मुळाक्षर त्यातली काही शिकवलेलं नाहीत मी, पण हे जर आपल्या ज्ञानमार्गाच्या भाषेत सांगायचा जर मी प्रयत्न केला पटकन तुम्ही म्हणा हां हे कळलं आम्हाला, कारण आपण ज्ञानमार्गाचं श्री गणेशाची सुरुवात केली आणि इथपर्यंत आलो. मग ज्ञानमार्गामध्ये सांगायचं जर झालं तर 10 मिनटं जी आपण साधना करतो या साधनेमध्ये स्वतःला विसरायचं, मनात कुठलाच विचार येऊ द्यायचा नाही, फक्त मी आणि माझी गुरुमाऊली अशा प्रकार राहायचं. त्याला संधान साधने असं म्हणतात. हे संधान तुम्हाला साधता आलं की हळूहळू तुम्ही खोल 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 जाऊ लागता. आणि मग आपल्याला देहच नाही आहे अशी अवस्था होऊ लागते, आपल्याला जाणवायला लागतं. जे साधक संधान साधून साधना करतात त्यांना त्याची अशी अनुभूती येते की अरे आपल्याला देहच नाही आहे, आपण वायुरूप झालो आहे आणि सगळीकडे भ्रमण करू लागलो आहे आपण, असा भास जाणवू लागतो. अर्थात ही अवस्था येण्यासाठी पंचकर्मेंद्रियांवर प्रचंड प्रभुत्व असावं लागतं. त्यामुळे पायाला मुंगे आलेत हे कळता का म्हणे, म्हणजेच काय की तो देह आहे, पंचकर्म करणारी जी इंद्रिय आहेत त्यांना विसरता आलं पाहिजे. ते जर विसरायला जमलं आपल्याला तर कठीण काही नाही आहे. आणि म्हणून आपण आपल्या संप्रदायाचे काय केले तर क्लास केलेत, वर्ग केलेत. पहिला वर्ग आहे भक्त, दुसरा वर्ग आपण साधक केला, तिसऱ्या वर्गात आपण शिष्य म्हणून घेऊन गेलो, आता उत्तम शिष्याच्या वर्गात घेऊन जाणार. आणि जसं शाळा कॉलेजमध्ये आपल्याला अध्यात्म शिकवलं जातं तशा प्रकारे आपल्याला ते शिकवलं जाणार आहे. त्यामुळे आता जे मी सांगतोय ते जसं कठीण वाटतंय ते त्या वर्गात कठीण नाही वाटणार, कारण ज्ञानमार्गसुद्धा कठीण मार्ग आहे, तो वाटतो तेवढा सोपा नाही आहे. पंच ज्ञानेंद्रियांवर आणि पंचकर्मेंद्रियांवर आपलं प्रभुत्व पाहिजे, तरच आपण काय होणार, समाधिस्थ होणार. ध्यान लावणं म्हणजे काय, एकाग्र होणं. समाधी म्हणजे लाकूड होणं, बिलकुल निर्जीव होणं आणि या शरीरातला आत्मा बाहेर काढून भ्रमंती करणे. रामदास स्वामी इथे ज्ञानेश्वर माऊलींना हेच सांगायचं आहे अर्जुना की तू कुंडलिनी जागृत केली पाहिजेस,
आणि तुझी कुंडलिनी जागृत झालंय याची जाणीव तुला केव्हा होणार आहे? की जळ तुला तुझं शरीरच नाही आहे अशी जाणीव होऊ लागेल. त्यावेळी समजायचं की आपण कुंडलिनी जागृत करून वायुरूपातून पुढे भ्रमण करतोय, सूक्ष्म रूप धारण करायचं, इतका सूक्ष्म की कुणालाही दिसणार नाही. असे कितीतरी आत्मे आज भ्रमण करतात परंतु दिसत नाहीत. सूक्ष्म आत्मे असतात का? संक्षिप्त गोष्ट सांगतो कारण आपला वेळ संपलेला आहे. कौरव पांडवांकडे राजसूत यज्ञ होता आणि या यज्ञामध्ये सगळ्यांनी आपापल्या सेवा घेतल्या होत्या. भगवान कृष्णाने उष्टी वाढण्याचं काम घेतलं होतं आणि सगळेजण जेवायचे आणि भगवान खरकटी उचलायचे आणि बाहेर नेऊन ते खरकटी पानं ठेवत होते. भगवान कृष्ण सगळ्यांची खरकटी उचलायचे, त्या भगवान कृष्णाचा हात त्या अन्नाला लागायचा आणि ते अन्न पवित्र व्हायचं. त्यामुळे ते अन्न सेवन करावं अशी शुकमुनींची इच्छा झाली. हे शुकमुनी कुठेही कधीच जात नसत. म्हणजे जन्म आलेलं तेच मुळात संन्यास स्वीकारला आणि निघून गेले, आईवडिलांना सोडून गेले निघून. असे शुकमुनी कधीच कुणाच्या थारा मोऱ्याला उभे राहत नसत. त्या शुकमुनींना इच्छा झाली की आपण हे अन्न ग्रहण केले पाहिजे, प्रत्यक्ष परमात्मा अन्न जे आहे म्हणजे त्याचा हात लागलेला आहे आणि त्यामुळे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी ते शुकमुनी सूक्ष्मरूप धारण करतात आणि पत्राळीवर येऊन बसतात आणि अन्न सेवू लागतात. त्यावर स्वर्गामध्ये घंटांचा नाद व्हायला सुरुवात होतो, अनाहूत नाद. तो धर्मराजाला ऐकायला येतो म्हणून धर्म भगवान कृष्णाला विचारतात की हा आवाज कुठून येतोय. तर भगवान कृष्ण सांगतात स्वर्गातून येतोय. काय येतोय? ते भगवान कृष्णांनी ओळखलं होतं म्हणून धर्माला एका बाजूला घेतात आणि सांगतात ते बघ, ते सूक्ष्मरूप धारण केलेले शुकमुनी अन्न प्राशन करतायत, त्यामुळे देवांना आनंद झाला आणि त्यामुळे स्वर्गातून घंटांचा निनाद सुरू झाला आहे. तात्पर्य आपणसुद्धा सूक्ष्मरूप धारण करून, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मला हाक मारा आणि सांगा की स्वामी मी अमुक ठिकाणी माझ्यावर असा असा प्रसंग आहे, मी दुसऱ्या मिनिटाला येतो म्हणून सांगतो. काही जणांना ऐकायला मजा वाटते, कसं काय येणार? पण तिथे तुमचा प्रश्न सुटलेला असतो ना. ही योग्याची लक्षणं आहेत, ही आत्मज्ञानी सत्पुरुषाची लक्षणं आहेत. तर अशा प्रकारे ज्यांची कुंडलिनी जागृत झालेली आहे तो सूक्ष्मात जातो. असं ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे की जे भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. अजून पुढे काय सांगतो भगवान कृष्ण अर्जुनाला ते ऐकण्यासाठी आपल्याला आता पुढच्या संत संघाची वाट बघावी लागेल. त्यामुळे इथं आपण थांबूया आणि पुढच्या रविवारी याच वेळेला परत येऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आदि जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.